राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि ओबीसी समाजाचे नेते असलेले छगन भुजबळ यांनी काल बीड जिल्ह्याचा दौरा केलेला होता आणि बीड जिल्ह्याच्या दौऱ्यामध्ये त्यांनी खरं तर मराठा समाजाला कुणबीमधून सरसकट आरक्षण देण्याच्या संदर्भातच्या निर्णयाला जो आहे तो आता विरोध केलेला असल्याचं सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्याचमुळे मराठा समाज जो आहे तो छगन भुजबळ यांच्या वक्तव्यावरती नाराज असलेला सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय. मध्यंतरी मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं या मागणीकरता मराठा आंदोलक जे आहेत ते आक्रमक झालेले होते आणि अनेक राजकारण्यांच्या घरावरती हल्लाबोल देखील चढवण्यात आलेला होता. त्यामुळे छगन भुजबळ यांची देखील सुरक्षा व्यवस्था जी आहे ती आता अधिकतेने वाढवलेली असल्याचं सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर दंगल नियंत्रण पथक जे आहे ते त्यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या सिद्धगड या निवासस्थानाच्या बाहेर जे आहे ते तैनात करण्यात आलेलं आहे आणि पोलिसांची अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था जी आहे ती देखील मोठ्या प्रमाणात या परिसरात तैनात करण्यात आलेली आहे. खरं तर आज संध्याकाळी 10:30 ओबीसी समाजातील सर्वच नेते मंडळी जे आहेत ते छगन भुजबळ यांना भेटणार आहे कारण की काल छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजाच्या संदर्भातल्या तीव्र भावना ज्या आहेत त्या आपल्या पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त करण्यात आलेल्या होत्या. त्यानंतर ओबीसी समाजाचे जे नेते आहेत ते आज छगन भुजबळ यांना भेटून आपलं समर्थन जे आहे ते छगन भुजबळ यांना देणार आहे. खरं तर आज बैठक जी आहे ओबीसी नेत्यांची छगन भुजबळ यांच्यासोबत होणार. या बैठकीमध्ये ओबीसी नेत्यांची मराठा आरक्षणाच्या संदर्भातली भूमिका जी आहे ती आज अधिकतेने स्पष्ट होऊ शकते. विडिजनलीस संदेश अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.